बातमी आहे एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांच्या नव्या लोकेशनची, कारण आता गुवाहाटी नाही, आता कदाचित सुरत आणि कदाचित गोवा. कारण मुंबई ते सुरत आणि सुरत ते गुवाहाटी असा प्रवास केल्यानंतर, कामाख्या देवीचे आशीर्वाद घेतल्यानंतर आता गुवाहाटीहून हे सगळे शिंदे गटाचे आमदार आता गोव्याला निघालेले आहेत. गोवा हे या शिंदे गटाचं नवीन डेस्टिनेशन असणार आहे. थोड्याच वेळात गुवाहाटीतले हे सगळे आमदार गोव्याच्या दिशेने रवाना होतील. एका खास विमानानं हे सगळे आमदार नंतर त्यांना मुंबईला आणलं जाणार आहे. आज सकाळी या सगळ्या आमदारांनी एकत्रित कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आणि यानंतर हॉटेलमध्ये जाऊन बॅगा पॅक करून आता सगळे गोव्याच्या दिशेने लवकरच रवाना होत आहेत. आपण या कामाख्या देवीचे आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा हॉटेलच्या दिशेने निघालेली ही बस पाहतो आहोत. पण आता पुढच्या काही मिनिटांमध्ये बस हॉटेलमधून बाहेर पडेल आणि गुवाहाटी एअरपोर्टच्या दिशेने जाईल. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आहेत थेट गुवाहाटीहून. लक्ष्मण, काय अपडेट आहेत? मिलिंद सर, आता आपण याच हॉटेल रेडिसन ब्ल्यूच्या बाहेर आहोत, ज्या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो मोठी प्रमाणात तयारी जी आहे ती आतमध्ये केली जाते. या सगळ्या आमदारांना ज्या बसने एअरपोर्टवरती सोडलं जाणार आहे ती बस देखील आतमध्ये सोडण्यात आलेली आहे. सगळ्याच आमदारांनी आपलं साहित्य जे आहे ते त्या बसमध्ये शिफ्ट केलेलं आहे. त्यांचे सहकारी कार्यकर्ते जे आहे ते देखील काही काही खासगी वाहनाने विमानतळाच्या दिशेनं रवाना झालेले आहे. मात्र जे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे ते सगळे आमदार जे आहे ते थोड्याच वेळात याच हॉटेल रेडिसन ब्ल्यूमधून बाहेर पडतील आणि विमानतळाच्या दिशेने जातील. हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते विमानतळ इतकं अंतर जे आहे ते पाऊण तासाचं आहे आणि या पाऊण तासाच्या वेळामध्ये हे सगळेजण विमानतळावर दाखल होतील आणि त्यानंतर हा सगळा आमदारांचा ताफा जो आहे तो गोव्याच्या दिशेनं रवाना होईल. आपण जर आता देखील बघितलं तरी आपल्याला पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्त जो आहे तो आतमध्ये दिसतोय. हे सगळे पोलीस जे आहेत ते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या संरक्षणार्थ या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. एअरपोर्टवर देखील गुवाहाटीचा मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. गेली 6 दिवस हे सगळे आमदार हॉटेल रेडिसन ब्ल्यू मध्ये होते. आता 6 दिवसांनंतर हे आमदार पहिल्यांदा अशा प्रकारे मुंबई अथवा गोव्याच्या दिशेनं रवाना होत आहे. त्यामुळे या सगळ्याच आमदारांना अपेक्षा आहे की या गुवाहाटीतून आणि आसाममधून लवकर बाहेर पडावी. लक्ष्मण तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.